मसाला आणि टेस्टी मिसळ आहे। विशेष म्हणजे पांढरा रस्सा आणि तांबडा रस्सा हे शाकाहारी व्हेज मध्ये खायला मिळते, हे फार मोठ्या आनंदाची गोष्ट आहे। आणि मला वाटतं हे पुण्यातच प्रथम व्हेज रस्सा मिळत असेल, पांढरा आणि तांबडा रस्सा छान एकदम। व्हेजिटेरियन असल्यामुळे पांढरा आणि तांबडा रस्सा हा आम्हाला फक्त स्वप्नातच होता, तो आज इथं चाखायला मिळाला। मिसळ म्हणजे झणझणीत असं हे जे एक समीकरण आहे तसं न असता एक वेगळी आणि खास चव तुम्हाला बाप्पा मिसळ मध्ये खायला मिळेल। मैं बाप्पा मिसळ में काफी दिनों से आता हूँ। द स्पेशलिटी इज बप्पा मिसल की ऐसे कि यहाँ पे अलग प्रकार का मिसल मिलता है, देसी घी के साथ मिलता है, और सबसे बड़ी बात यहाँ पे मिलता है गावरान पिज्जा। आपने गावरान भाजी खाई होगी, गावरान मिर्ची खाई होगी, और यहाँ पे मिलता है आपको गावरान असल मराठी पिज्जा, गावरान पिज्जा। एक बार खाए बार बार खाए। और यहाँ की चाय आपने आज तक चाय पी है, लेकिन मैं इनके यहाँ की कौन सा चाय पीता हूँ, काली चाय, काली चाय लींबू पिंडली एकदम मस्त गोरी चाय, उसके आगे फीकी है द बेस्ट। साउथ आफ्रिकन पदार्थ बनी चाव नावानी एक आहे, त्याचा आम्ही महाराष्ट्रीयन वर्जन बनवला आहे, मिसळ बनी चाव, मिसळ पिझ्झा म्हणून आम्ही बनवलेला आहे। त्याला पण खूप चांगला एक फ्लेवर मिसळचा आम्ही दिलेला आहे। महाराष्ट्रीयन पदार्थ इटालियन एक काय फ्युजन म्हणता येईल असा एक आहे। अनुभव खाण्याचा इथं मिळतो, त्यासाठी बाप्पा मिसळ आणि त्यांच्या सगळ्या ऑर्गनायझेशनचं धन्यवाद। मी कधी दाखवणार आहे।